नमस्कार मैत्रिणींनो कुक कुकविथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पार्लेजी बिस्किटपासून चॉकलेट बॉल्स कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी आपण पार्लेजी एक पॅकेट घेतलेलं आहे आणि चॉकलेटचे तुकडे घेतलेले आहेत आपण या बिस्किटांचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि चॉकलेट बारीक करून मेल्ट करून घ्यायचं आहे एका गंजामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे छोट्या गंजामध्ये आणि त्यावर चॉकलेटचं भांडं ठेवलेलं आहे चॉकलेट वितळवून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आपण इकडे चॉकलेट बा, बिस्किट बारीक करून घेतलेलं आहे आणि दुधाने भिजवून त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत दुधाने भिजवून दहा ते बारा बॉल्स बनवून घ्यायचे आहेत बिस्किट बिस्किटमध्ये आधीच साखर असल्यामुळे आपण यात साखर घालायची नाही आहे तसेच गोळे बनवायचे आहेत दहा ते बारा बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आता आपले बॉल्स बनवून तयार झालेले आहेत आता चॉकलेटमध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला बटर पेपर लावून त्यावर तूप लावून हे बॉल्स ठेवायचे आहेत आणि बॉल्स ओले असतानाच यावर आपल्याला डेकोरेशन करून घ्यायचं आहे ओले असतानाच आपण यावर जे काही टाकायचं असेल स्प्रिंकल बॉल्स ते टाकून घ्यायचं आहे वाळल्यानंतर टाकता येणार नाही म्हणून ओलं असतानाच टाकून घ्यायचं आहे किंवा आपण व्हाईट चॉकलेट मेल्ट करून कोणमध्ये भरून त्याने पण आपण डिझाईन बनवू शकतो आता आपले सर्व बॉल्स तयार झालेले आहेत त्यावर आपण स्प्रिंकल टाकून घ्यायचे आहेत आता हे आपले बॉल्स तयार झालेले आहेत आपण डेकोरेशन करून घेतलं आहे आणि वाळवून घेतलेले आहेत लगेचच वाळतात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह धन्यवाद